नमस्कार मी अर्चना निक्स किचनमध्ये आपलं स्वागत. निक्स किचनमध्ये आपण उपवास स्पेशल रेसिपीज पाहत आहोत. या सिरीजमधील आजची आपली रेसिपी आहे तो म्हणजे उपवासाचा क्रिस्पी डोसा. हा बनवायला अतिशय सोपा आहे. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हा उपवासाचा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी इथे जे मी साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेतलेलं आहे हाफ कप साबुदाणा, हाफ कप वरळीचे तांदूळ, एक मीडियम साईजचा बटाटा आपण उकडून घेतलेला आहे, त्यानंतर 1/4 कप आपण दही घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी सेंधव मिठाचा यूज या डोशामध्ये करणार आहे. तुमच्याकडे जर नॉर्मल मीठ अवेलेबल असेल तर ते देखील तुम्ही या डोशासाठी वापरू शकता. आपलं साहित्य पाहून झालेलं आहे, आता आपण हा डोसा बनवायची कृती करूयात. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हा जो आपण साबुदाणा घेतलेला आहे तो एका पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजण्यासाठी आपण एक पॅन गरम करून घेऊया. हा पॅन थोडासा गरम झाला की याच्यामध्ये आपल्याला जे आपण 1/2 कप साबुदाणा घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे. मीडियम आचेवरती आपल्याला हा साबुदाणा थोडासा हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा थोडासा भाजलेल्याचा स्मेल येऊ लागला की आपण हा थंड करून मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहोत. 4 मिनिटानंतर आपला साबुदाणा भाजून झालेला आहे. आता आपण हा साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे. आपण भाजून घेतलेला साबुदाणा थंड केलेला आहे. आता आपण हा एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि याच मिक्सर जारमध्ये आपण जे 1/2 कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत ते देखील ट्रान्सफर करून घेऊया. याचं झाकण लावून आपण याची मिक्सरला फिरवून फाईन अशी पावडर बनवून घेऊया. मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकताय अतिशय फाईन असा साबुदाणा आणि वरई बारीक करून झालेली आहे. आता एका बोलमध्ये आपण ही ट्रान्सफर करून घेऊया. हा बोल थोडासा बाजूला ठेवू. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे त्याचे बारीक कप करून तो या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला या बटाट्याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्या ठिकाणी मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकताय अतिशय फाईन अशी या बटाट्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ज्या बोलमध्ये वरईचं आणि साबुदाण्याचं पीठ ट्रान्सफर केलेलं आहे याच्यामध्ये ही बटाट्याची पेस्ट ॲड करायची आहे आणि याचमध्ये आपल्याला आता उरलेले इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला मी ॲड करत आहे 1/4 कप दही. दही ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे. त्याच्यानंतर जे आपण 1/2 टीस्पून सेंधव मीठ घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे. हे सेंधव मीठ नॉर्मल मिठाच्या तुलनेत थोडंसं कमी खारट असतं त्यामुळे हे थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि याच्याचमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. हे सर्व ॲड करून झालं की एका हँड विस्कच्या मदतीने तुम्ही हे डोशाचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून थोडंसं सैल करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी साधारण 2 कपच्या आसपास पाणी घातलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने पातळ असं हे मिश्रण व्हायला हवं. ज्यावेळी आपण डोसे बनवायला घेऊ त्याच्या आधी देखील आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू त्याची कन्सिस्टन्सी बरोबर करून घेऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर आणि जिरे चालतं, तर तुम्ही जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड आणि बारीक केलेली कोथिंबीर देखील ॲड करू शकता. त्या ठिकाणी आपल्या डोशासाठीचं बॅटर बनवून रेडी आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे साधारण 20 ते 25 मिनटं भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यापासून क्रिस्पी असे डोसे बनवणार आहोत. हे बॅटर जर थोडंसं आपण थिक ठेवलं किंवा घट्टसर ठेवलं तर यापासून बनणारे जे डोसे आहेत ते थोडेसे जाड बनतात आणि जर हे बॅटर आपण थोडंसं सैल ठेवलं तर याच्यापासून कुरकुरीत असे पातळ डोसे आपण बनवू शकतो जे आपण फक्त एका बाजूनी भाजतो. जर डोसा जाडसर बनवायचा असेल तर तो तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घ्या म्हणजे काय होईल की तो जास्त कुरकुरीत बनेल. आता डोशासाठीचं बॅटर भिजेपर्यंत आपण या डोशासोबत खाण्यासाठी काकडीचा रायता बनवून घेऊया. त्यासाठी थोडंसं दही मी मिक्सरला ब्लेंड करून घेतलेलं आहे. अगदी काही सेकंद आपल्याला हे दही मिक्सरला फिरवायचं आहे आणि याच्याचमध्ये आपल्याला काकडीचे काप घालायचे आहेत.
काप ऍड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सैंधव मीठ ऍड करायचं आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ ऍड करून घेऊया आणि स्पूनच्या मदतीने हे सर्व मिक्स करून घेऊया. बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर आणि जिरं उपवासाला चालतं, तर अशा वेळेला तुम्ही याच्यामध्ये थोडीशी जिरे पूड ऍड करू शकता किंवा याला जिऱ्याची फोडणी दिली तरी देखील चालू शकतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपला काकडीचा रायता बनवून रेडी आहे. आता उपवासाच्या डोश्यासोबत आपण हा काकडीचा रायता खाऊ शकतो. आता आपण बाजूला ठेवूया आणि जे आपण 20 ते 25 मिनिटांपूर्वी डोश्यासाठीचं बॅटर भिजवायला ठेवलेलं होतं ते पाहूया. जे तुम्ही बघू शकताय बॅटर व्यवस्थित भिजलेलं आहे आणि छान अशी कन्सिस्टन्सी याला आलेली आहे. बॅटर आपण अजून थोडंसं पातळ करून घेऊया म्हणजे याच्यापासून आपल्याला छान असे पातळ डोसे बनवता येतील. आपलं हे पीठ बनवून रेडी आहे. आता आपण याच्यापासून डोसे बनवायला घेऊयात. त्यासाठी आपण एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवायचा आहे. आज जे मी डोसे बनवणार आहे ते छोट्या छोट्या आकारामध्ये बनवणार आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा मीडियम साईजचा पॅन घ्यायचा आहे. आता हा पॅन गरम झाला याच्यावरती थोडासा पाण्याचा हक्का देऊन आपल्याला हे जे डोश्याचं बॅटर आहे पुरेशा क्वांटिटीमध्ये हे बॅटर आपण पॅनमध्ये सोडायचं आहे आणि ते अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता गॅस फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हा जो डोसा आहे तो थोडा वेळ सेट होऊ द्यायचा आहे. की डोश्याचं पीठ पॅनमध्ये थोडंसं सेट झालं की याच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हा डोसा पॅनपासून वेगळा करणं सोपं जाईल. जर तुम्हाला हा डोसा व्यवस्थित भाजावा असं वाटत असेल तर याच्यावरती तुम्ही थोडा वेळ झाकण ठेवून याला छान अशी वाफ देऊ शकता. बरोबर 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय छान पद्धतीचा क्रिस्पी डोसा आपला बनवून रेडी आहे. याची आपण एकच बाजू भाजून घेतलेली आहे, वरच्या बाजूवरती झाकण ठेवून आपण देखील भाजलेली आहे. आता हा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय अतिशय क्रिस्पी असा आपला हा उपवासाचा डोसा बनवून रेडी आहे. याच पद्धतीने आपण उरलेले डोसे बनवून घेऊया आणि ते छान पद्धतीने डेकोरेट करून सर्व करू. त्या ठिकाणी क्रिस्पी असे आपले उपवासाचे डोसे बनवून रेडी आहेत. याच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला याच्या कुरकुरीतपणाचा अंदाज येत असेल. येणाऱ्या नवरात्र उत्सवात उपवासासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मिक्स किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. त्यासोबतच तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट्सद्वारे विचारा. तर पुन्हा भेटूयात मिक्स किचनमध्ये अशाच नवनवीन रेसिपीजसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.